मॉलची जागा 62,000 स्क्वेअर फूट असताना 51,000 दाखवली आणि त्याचा भाडे करार आहे 8 लाख रुपयाचा, म्हणजे याचा भाडे करार जो आहे तो 8 लाख रुपयाचा आहे. 8 लाख रुपयाचा भाडे कराराप्रमाणे त्याला घर पाडा होतोय 67 लाख वर्षाला. या माणसानं कोट्यवधीची लाच घेऊन या एवढ्या मोठ्या मिळकतीचं क्षेत्र कमी केलं, 61,000 ते 54,000 केलं आणि फक्त 24,000 घरपाळा टाकला आणि 6 लाख रुपये वार्षिक घरपाळा आकारणी केली. मी वेळोवेळी माहिती अधिकारात कागदपत्र घेतली आणि प्रशासनाकडे 2000 पासून याचा मी पाठपुरावा केला आणि आज प्रशासनानं खरी माहिती मला माहिती अधिकारात दिली. चल्लावाड सुधाकर चल्लावाडनं असं म्हणलेलं आहे की संजय भोसले कर निर्धारक संग्राम यांनी या मिळकतीला 8 लाख भाडे करार असताना फक्त 26,000 भाडे टाकून 6 लाख रुपये घरपाळा आकारणी केली आणि वर्षाला 7 लाख रुपयाचं आर्थिक नुकसान केलं एकूण त्यानं स्वतः कबूल केलेलं आहे सुधाकर चल्लावाडनी की 6,82,208 रुपयाचं संजय भोसलेनं घरपाळ्याचं आर्थिक नुकसान केलेलं आहे आणि 8 लाखाची कराकरणी कुणी केली? आयुक्त, उपायुक्त आणि दिवाकर कारंड्यांनी 8,67,00,000 रुपये वर्षाला घरपाळा लावला आणि हे फायनल नोटीस आहे, म्हणजे तुमच्या आमच्या घराला जे येते हे नोटीस आहे घरपाळ्याचं. 19,83,33,417 रुपयाचं ह्या स्टार बाजारला माननीय आयुक्तांच्या उपायुक्तांच्या मंजुरीनं हे फायनल बिल केलेलं आहे पण संजय भोसलेनं या ठिकाणी पैसे मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळं हे 19 कोटी रुपये वसुली करायला हे अधिकारी जात नाही. त्या मिळकतीवर देखील हे 19 कोटी रुपये लावायची प्रक्रिया सुरू आहे. आता ह्याला कर निर्धारण संग्रहाला अधिकार आहेत, अधिकार दिलेले आहेत आयुक्तांनी. आयुक्त कुणाल कुमार यांनी परिपत्रक काढलेलं आहे की कर निर्धारक संग्राम यांना किती अधिकार आहेत, तर यांना फक्त अधिकार आहे 4,000 रुपयाचा जो करार असतोय आणि 10,000 रुपयाचा करार. ह्याच्या पुढे त्यांना प्रकरणाला हात लावायचा नाही. हे जो भांडवली मूल्य 62 कोटी आहे आणि करार 8 लाखाचा असल्यामुळं हिनं हात लावायचा नाही. पण संजय भोसलेनं बनावटगिरी करून जसा घरपाळ्यामध्ये मी याला फिर्यादीचा आरोप केला हायकोर्टाचा आदेश आणून, तर हे सगळं चिटिंग आणि चोरी केलेले आहे. एका प्रकरणात ह्या 18 कोटीचं त्यानं नुकसान केलेलं आहे हे कागदपत्र सिद्ध आहे. म्हणून आज मी के मंजुलक्ष्मी मॅडम यांना लेखी तक्रार दिलेली आहे, सगळे पुरावे जोडलेले आहेत आणि यामध्ये संजय भोसलेला पाठीशी घालायला कर निर्धारक संग्राम हा चल्लावाड हा साधा बीए झालेला आहे आणि घरपाळा घोटाळ्यामध्ये संजय भोसलेची कारवाई वाचवण्यासाठी याला आणलेला आहे आणि टेम्पररी एवढ्या मोठ्या कर निर्धारक संग्राहकाचा त्याला चार्ज दिलेला आहे. त्याचबरोबर हे ज्याच्या क्षेत्रात येते ते विजय वनकुत्रे हा पण भ्रष्टाचारी आहे, यांची नैतिकता नाही आहे. कोल्हापूर महापालिकेच्या पगार घेतात, जनतेच्या पैशातून टॅक्स घेतात पण हे महापालिकेबरोबर बेमानी करतात. 2000 पासून 4 वर्ष हा सुधाकर चल्लावाड आणि हा विजय वनकुत्रे कोणतीही कारवाई करत नाही. सगळा अहवाल लपून ठेवलेला, शेवटी माहिती अधिकारामध्ये आज मला याचा पुरावा मिळाला, सातत्याने मी याचा पाठलाग केलेला आहे आणि सुधाकर चल्लावाड आणि विजय वनकुत्रेला पण निलंबित करावं आणि त्यांच्यावर फौजदारीची मी मागणी केलेली आहे. कारण सर्वसामान्याला तुम्ही भांडी बाहेर काढताय, 1-2 लाख रुपये जपले जर आणि 19 लाख रुपये 19 कोटी रुपये तुम्ही घरपाळ्याचं बिल पाठवताय, फायनल करताय आणि तुम्ही वसुलीला जात नाही. का जात नाही? कारण हे जी टेक्निक असं आहे या संजय भोसलेचं घरपाळ्याचं, त्या मिळकतदाराला सांगायचं की तुला 70 लाख घरपाळा येणार आहे, मी तुला 5 लाख देतो, 5 लाख करून देतो, मला किती देतोस? मग हे त्याच्या भूलभुलेला भुलणारे मालक हे काय करतात, ज्यानं आमचा 70 लाख वाचवला म्हणून दरवर्षी याला 30 लाख देतात एका प्रकरणात. आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो दर महिन्याला मी एक प्रकरण काढणार आहे. हे न 600 ते 700 कोटीचा घरपाळा घोटाळा केलेला आहे. कारण 25,000 मिळकतींना काही मिळकतींना यानं झिरो लावलेला आहे पण महापालिकेची यंत्रणा
ह्या मोठमोठ्या विकतधारकाकडे त्यांनी कुळ ठेवलेले आहेत, त्यांच्याकडे कागदपत्र मागवत नाही. आता त्यांना असं चालू केलेलं आहे, असिस्टमेंट चोरायला चालू केलेलं आहे, म्हणजे त्याचे जे सायटर आहे ते चोरायला चालू केलं, पण ऑनलाईन मध्ये तो सापडलेला आहे. आणखीन एक त्याचं तुम्हाला सांगतो, कारण हा हर्षद मेहता आणि तेलगीचा भाऊ आहे, कारण मी बरेच अभ्यास केलेला आहे, पण हा एडिट आणि डिलीट प्रमाणेचा वापर करतोय, कॉम्प्युटरवर धरफळ कमी करतोय आणि डिफॉल्ट टाकतोय. डिफॉल्ट, अरे एटीएम न पैसे काढले त्याचं नाव यायला पाहिजे, कारण याचं नाव येत नाही. आता पोलिसांमध्ये त्याला सांडत निघाली की मग तिथं कबूल होते. तर ह्यामध्ये त्याच्यावर फौजदारी गुन्हा जर ह्या प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांनी केलं नाही, तर मी एक महिन्यामध्ये या मंजुलक्ष्मी मॅडम, कर निर्धारक सम्राट सुधाकर चल्लावाड, त्या प्रभारी आणि ज्यांच्याकडे चार युवका दर फाळ्याचा, त्या अंतर्गत लेखा परीक्षक वर्षा परीख मॅडम, विजय वनकुद्रे आणि सहाय्यक आयुक्त यांना देखील क्रिमिनल रिट पिटिशन मी दाखल करणार आणि यांच्यावर देखील कारवाई करणार. आता पुरावा आहे, माझ्या माहितीनुसार 18 कोटीची सूट दिल्या, पण चल्लावाड म्हणते की 7 कोटीची सूट देऊन आर्थिक नुकसान केले. ठीक आहे, 7 कोटीची तर 7 कोटी कारवाई.